छान आहे कॉफी. इथली कॉफी छानच असते. पण बरं झालं ना तुम्ही आज वेळ काढलात. काय की गोव्यावरून आल्यापासून आपलं फारसं बोलणंच झालं नव्हतं. आता स्वरूप नसते ना घरी, त्यामुळे संध्याकाळी तशी मी रिकामीच असते. तुम्ही म्हणाला होतात की तुम्हाला माझ्याशी काहीतरी बोलायचंय म्हणून. हो, म्हणजे काय आहे की बरेच दिवस एक विचार मनात घोळतोय. म्हणजे तो विचार मनातून काढून टाकण्याचा प्रयत्न केला मी, पण नाही जमला. तुम्ही लग्न कराल माझ्याशी? काय नाही, तुम्हाला धक्का बसेल हे अपेक्षितच होतो मला. पण पण थोडासा विचार करा शांतपणे. म्हणजे आपण दोघही एकटेच आहोत, शिवाय एकमेकांच्या सहवासात आपण अधिक मोकळे होतो, आनंदी होतो. किंबहुना मला मैत्री करावीशी वाटली, अशात फक्त तुम्हीच आहात. प्रभाकर, तुमच्या मनात असं काही असेल त्याची मला कल्पनाही नव्हती. पण एकदम नाही म्हणू नका. मी स्वतःहून हा विषय पुन्हा काढणार नाही. तुम्ही जर काहीच बोलला नाही तर माझं उत्तर मला मिळालं असं मी समजेन. तसा मी अगदी साधा आणि सरळ आहे. माझ्या अपेक्षा मी कोणावर लादत नाही, तुमच्यावर तर नाहीच. पण एकदम नाही म्हणू नका, विचार